मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सिके गोट फार्म युट्यूब चॅनल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की उस्मानाबाद शाळेला बिटलचा बोकड क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो किंवा जे महाराष्ट्रामध्ये एवढी बिटल बोकडाला माग नाही बघा प्रत्येक जण ज्याच्याकडे उस्मानाबादी पाच दहा शाळे आहेत ते प्रत्येक जण म्हणते की आम्हाला उस्मानाबादी उस्मानाबाद बोकडाकडून क्रॉसच करायचा आम्हाला बिटल बोकडाकडून क्रॉस आहे ऍक्च्युअली काय रिन आहे त्याच्या माग त्याच्या मागे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा दोन रिजन है है चे बिटर बोकर है, तर दोन रिझन आहेत बघा ह्याचे बिटल बोकड जे मागणे आहे किंवा क्रॉस केल्यानंतर जे फायदे होतात ना दोन मुद्दे महत्वाचे आहेत ते म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे उस्मानाबाद शेळेला उस्मानाबादी बोकड क्रॉस केल्यानंतर किंवा उस्मानाबाद शेळेला बिटलचा बोकड क्रॉस केल्यानंतर बिटलच्या बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर जे वजन वाढ मिळत आहे ते खूप चांगलं मिळत आहे सर्वसाधारण बघा उस्मानाबाद शेळेला उस्मानाबादी बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर जे तीन महिन्यानंतर वजन वजन मिळणार होतं ते सर्वसाधारण बारा ते पंधरा किलो मिळत आहे पण उस्मानाबाद शेळेला बिटलचा बोकड क्रॉस करून जे तीन महिन्यानंतर जे वजन वाढ मिळणार आहे सर्वसाधारण बघा सतरा किलो पासून ते वीस किलो पर्यंत वजन वाढ मिळत म्हणजे वजन वाढ खूप चांगला आहे ऍक्च्युअली आपण बघा जे, जे उस्मानाबाद शेळीपालन करतो त्याचा पर्पज काय आहे त्याचा उद्देश काय आहे म्हणजे मटन मार्केट मीट मार्केट हा उद्देश आहे ऍक्च्युअली जे शेळी पालन करतो आपण जे शाश्वत मार्केट आहे ना त्याच्या त्याच्यामध्ये शेळीपालन तो व्यवसाय केलेला चांगला आहे हे पैदाशीचं कद बघा आता मागच्या काही दिवसापूर्वी शिरोईचं मार्केट होतं त्याच्यानंतर आता बिटलचं आहे हे बिटलचं किती दिवस राहील काय सांगता येत नाही किंवा जर त्याची मागणी कमी झाली तर त्याची विक्रीला प्रॉब्लेम येतो असं थोडंसं इश्यू होतो त्यामुळे जे शाश्वत मार्केट आहे ना त्या शाश्वत मार्केटमध्ये आपण कधी पण काम केलेलं चांगलं आहे कारण ते फिक्स रेट आहे त्याचा आपल्याला माहिती आहे बघा आपण जे आधीपासून पहिल्यापासून तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं किंवा जरी तुमच्या आजोबा पंजोबापासून जरी त्यांना विचारलं तरी मटणाचा रेट कंटिन्यू वाढत गेलेले आहेत आणि भविष्यात पण वाढत जाणार आहे एवढी मागणी आहे बघा त्यामुळे शाश्वत मार्केटमध्ये काम केलेलं कधी पण चांगलं आहे आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया ऍक्च्युली आपण जे करतो ते शाश्वत मार्केट अपना 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 आ, Actually, शाश्वत मार्केट मार्केटसाठी काम करतो मग त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे की वजन वाढ हे सगळं वजनावरती आहे वजन वाढ जर चांगली असेल तर इनडायरेक्टली आपल्याला पैसे चांगले येणार आहेत आपण जे शेळी पालन करतो आजकाल एवढं बागायत क्षेत्र झालं लोकसंख्या वाढली बागायत क्षेत्र झाले शेळ्या बाहेर फिरवणं खूप अवघड झालंय जर कोणाचं क्वचित असं लोक आहेत की त्यांच्या इथं डोंगराळ भाग आहे तिथं आपण डोंगरावरती किंवा बाहेर असं मारान क्वचित फॉरेस्ट वगैरे हो आहे तिथं फिरवायला जाऊ शकतो आजकाल तू पण फॉरेस्ट मध्ये शाळा फिरवायला बंद केलेला आहे म्हणजे क्वचित असं ठिकाण आहे पण बऱ्यापैकी जे बागायत क्षेत्र आहे लोकसंख्या एवढी वाढलेली आहे त्यामुळे शाळ्या बाहेर फिरवून अवघड झालंय कारण आता बघा आमच्याकडेच बघा एक एकर सुद्धा रान मोकळं नाही कुठं न्यायच्या कुठे जर बाहेर रस्त्यावर घेतले तर रस शेळ्या अशी जात आहे की इकडे कर तिकडे जाते उगाच ते प्रॉब्लेम येतात त्यामुळे बाहेर फिरवून अवघड झालंय आणि ऑप्शन काय मग बंदिस्त करायचा आणि आपल्याला तर शाश्वत मार्केटमध्ये काम करायचं बंदिस्त तर करायचंय खर्च तर कमी करायचा आहे आणि वजन तर चांगलं वाढवायचं मग त्याच मध्ये काय ऑप्शन आहे किंवा काय काय केल्यानंतर वजन वाढतं ह्याच्यामध्ये एकच आहे की आ, ब्रीड मध्ये जसं की उस्मानाबाद शिळेला बिटल बोकड क्रॉस केल्यानंतर जे वजन वाढ मिळतं ते चांगलं मिळतं ऍक्च्युली भरपूर गोष्टी वजन वाढीसाठी फक्त ब्रीडच आहे असं नाही की तुम्ही हा बोकडं क्रॉस केल्यानंतर वजन मिळणार असं नाही की त्यासाठी दुसरं पण गोष्टी महत्वाला आहे जसं की तुमचा चारा खुराक आहे जंतनाशक टाइम टू टाइम किंवा दूध पाजणं व्यवस्थित दूध कमी असेल तर बाहेरच दूध पाजणं ह्या भरपूर गोष्टी आहेत वजनवाडीला आणि त्या वजन वाढीला त्या पण मॅटर करतात त्याच्या सोबत आहे ती ब्रीड म्हणजे जात वेगळ्या जातीसोबत क्रॉस केल्यानंतर पण वजन वाढ मिळतं म्हणजे आपल्याला बघा तुम्ही बंदिस्त शेळी पालन करताय बंदिस्त शेळी पालनामध्ये खर्च जास्त होतोय इनपुट जे खर्च आहे ना जसं की बघा खुराक आहे चारा आहे त्याचा खर्च जास्त होतोय मग खर्च जास्त झाला तर ऍक्च्युली आपल्याला फायदा पण जास्त व्हायला पाहिजे किंवा त्याची विक्री पण चांगल्या पैशाने व्हायला पाहिजे ऍक्च्युली खर्च जास्त होतोय आणि विक्री चांगल्या पैशाने होत नाही मग ऍक्च्युली तो शेळी पालन व्यवसाय परवडत नाही मग काय करायला पाहिजे खर्च जास्त होतोय खर्च जास्त होत असेल तर आपल्याला वजन वाढ चांगले मिळायला पाहिजे वजन वाढ चांगलं मिळेल तर आपल्याला प्रॉफिट पण चांगलं मिळणार आहे त्यासाठी जर तुम्ही बंदिस्त शेळी पालन करत असाल आणि तुमच्याकडे जर उस्मानाबादी शेळी असतील आणि शाश्वत मार्केटमध्ये जर काम करत असाल तर तुम्ही मध्ये किंवा बोरचा बोकड क्रॉस करायला पाहिजे ऍक्च्युली बोरचा बोरचा मी बोकड आता शब्द घेतलेला आहे त्याचं रिझन एक आहे की का नको किंवा बोरचा बोकड का क्रॉस करायला नको ह्याच्या विषय माहिती घेणार आहे तर बघा मित्रांनो जे आहे आपण जे फिरस्ती शेळी पालन करतो आणि फिरस्ती जर शेळी पालन केलं तर ऍक्च्युली इनपुट खर्च आहे जे आता क्वचित राहिले कुठेतरी असं राहिले की फिरस्ती शेळी पालन आहे ज्याच्याकडे डोंगराळ भाग आहे फॉरेस्ट जे मारान भाग आहे क्वचित राहिले तिथे पालन करतात ऍक्च्युअली काय होतं त्यांनी जरी त्या उस्मानाबादी शेळीला उस्मानाबादी बोकड क्रॉस केला तर उस्मानाबादी बोकड क्रॉस केल्यानंतर जे वजन वाढ ते कमी होणार आहे पण त्याच्या रिलेटेड आहे की ते फिरस्ती शेळी पालन करतात फिरस्ते शेळी पालन त्यांनी करतात त्यामुळे ऍक्च्युली त्यांना फिरवायला जास्त इनपुट खर्च नाही जसं की सुका चारा द्या किंवा त्यांना ओला चारा जो आहे तो ओला चारा द्या म्हणजे ते फिरस्ते दिवसभर फिरवतात ते, फिर ते फक्त खुराक देतात त्यामुळे खर्च कमी आहे त्यांना खर्च कमी आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही खर्च कमी असल्यामुळे ऍक्च्युली त्यांना जो फायदा होणार आहे तो चांगला होणार आहे पण ऍक्च्युली आपण बंदिस्त शेळी पालन करतोय बंदिस्त शेळी पालनामध्ये आपल्याला विकतचा चारा राव द्यावा लागतो, लागतो। खुराक द्यावा लागतो आणि खुराक वगैरे विकतचा देत असेल आणि ऍक्च्युली वजन वाढ पण चांगली मिळायला पाहिजे म्हणजे वजन वाढ जर चांगली मिळायची असेल तर आपल्याला बोर किंवा बिटलचा बोकड क्रॉस करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की जे क्रॉस केल्यानंतर बिटलचा बोकड क्रॉस केल्यानंतर वजन वाढ मिळते हे एक मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यानंतर आता दुसरा मुद्दा मी मगाशी घेतलं की बोरचा बोकड का क्रॉस करायला नको ऍक्च्युली सगळ्यात आता हे क्रॉस करायला नको त्याच्या आधी समजून घ्यावे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा बोरच्या बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर सगळ्यात जास्त वजन वाढ मिळतं बरं का बिटल पेक्षा पण बोरनं वजन वाढ मिळतं पहिल्यांदा बोर आहे त्याच्यानंतर बिटल आहे त्याच्यानंतर भरपूर जातात शिरवई सोजत जमनापरी वगैरे भरपूर जात पण सगळ्यात हाएस्ट म्हणजे सगळ्यात चांगली ब्रीड आहे तो म्हणजे बोर, बोर न क्रॉस केल्यानंतर वजन वाढ चांगले मिळतं पण विषय काय होतो बोर न क्रॉस केल्यानंतर जे कलर कलर म्हणजे कलर मध्ये जरा आता ऍक्च्युली तांबडा कलर आहे आणि ऍक्च्युली काळा कलर आहे तांबड्या कलरचा बोकड आहे तो चवीला चांगला लागत नाही किंवा काळ्या कलरचा बोकड आहे त्यामुळे चवीला चांगला लागतो असं काही नाही ते जे व्यापारी वर्ग आहेत ना त्याने ते कलर मध्ये हे केलेलं आहे की आम्हाला काळा कलर असेल तर त्याची मागणी चांगली आहे किंवा जे आता बघा तुम्ही बाजारात जाता किंवा तुमच्याकडे दोन प्राणी असतील दोन्ही पण संग दोन पण बोकड एका वजनाचे आहेत आणि बोकड दोन्ही पण एक सारखे आहेत मग शे एक तर एक कलर आहे शेला शेरा कलर आणि दुसरा आहे काळा कलर व्यापारी वर्गांचा वकल कोणाकडे आहे काळ्या कलरकडे म्हणजे जो बिटल आपण बिटल बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर मध्ये भरपूर कलर आहेत जसं की शेरा आहे मक्की चिना आहे ब्लॅक आहे नंतर पांढरा पांढरा कलर आहे त्यात ब्लॅक स्पॉट वगैरे असे भरपूर कलर आहेत पण ब्लॅक कलरचे बऱ्यापैकी जे उस्मानाबादी शेळीला ब्लॅक कलरचा बोकड घेतात क्रॉस करायला ब्लॅक कलरच्या बिटल बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर पिल्लं होते ब्लॅक मध्ये होतात आणि ते क्रॉस केल्यानंतर वजन वाढ चांगले मिळतं म्हणजे दोन्ही पण मुद्दे महत्वाचे आहेत एक म्हणजे कलर पण ब्लॅक आहे दुसरी गोष्ट वजन वाढ मिळतय पण बोरनं क्रॉस केल्यानंतर काय होतं बोरचा कलर आहे तो तांबडा पांढरा वगैरे आहे त्यानं क्रॉस केल्यानंतर त्याच्यामध्ये कलर मध्ये पिल्ले येतात कलर मध्ये पिल्ल आले तर ते विक्री करायला अवघड होतं म्हणजे व्यापारी वर्ग काय म्हणतो की कलरमध्ये कलर 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 आहे कलरमध्ये आहे मग कमी मागत ऍक्च्युली बघा कलरमध्ये पण आधीच मी उल्लेख केलाय कलर मध्ये आहे म्हणजे ते चवीला नाही किंवा तो खराब प्राणी आहे असं काहीच नाही ते समान आहे फक्त अट्रॅक्शन किंवा जे काही म्हणतात की कारण काय तर सांगायचं हे कलर वेगळा आहे आणि कलर कमी आहे त्यामुळे आम्हाला कमीत द्या ऍक्च्युली त्या बोकड्याची तुम्ही किंमत जर दहा हजार सांगितली मग ते, ते बोकड हे त्या कलर मधला बोकड आहे म्हणजे त्या व्यापारी वर्ग आहे ना त्यांना चालत नाही असं नाही कलर मधला बोकड पण चालतो त्यांना पण ते कमी मध्ये चालतो पण ऍक्च्युअली ब्लॅक कलरचा बोकडा असेल दहा हजाराला हे झाले तर दहा हजार विक्री होते पण कलर मधला बोकड असेल आणि दहा हजार म्हणलं तर ते सर्वसाधारण सात आठ हजाराला घेतात कारण की कलर वेगळा हे फक्त रिझन आहे बाकी ह्याच्या मागचं काय म्हणजे की ते चव वगैरे किंवा ते खराब आहे किंवा ते मटण टिकत नाही असं काही सुद्धा नाही ते फक्त एक रिझन आहे है की ह्याचा कलर आहे त्यामुळे हे कमी द्या म्हणजे माग कमी मागणी उगच पाडायचं की ह्याचा कलर काळा आहे त्यामुळे कमी द्या असं वगैरे हे रिझन आहे बाकी काही नाही म्हणजे बिटल बोकडाकडून जे उस्मानाबाद शेळीला क्रॉस केल्यानंतर वजन वाढ चांगला मिळतं कलर काळा आहे म्हणजे आपण बंदिस्त शेळी पालन करतो आणि त्याचं जर वजन वाढ मिळायचं असेल तर बिटल बोकडाकडून वजन वाढ मिळते त्याच्यामुळं ह्या बिटल बोकडाला मागणी जास्त आहे किंवा जे लोक आहेत ते क्रॉस करतात किंवा क्रॉस करायला पाहिजे आता हे मी तुम्हाला वरून सांगितलं पण ऍक्च्युली मध्ये आपल्याला सांगायचं आहे मध्ये आपल्याला तुम्हाल तुम्हाला समजायला आप पाहिजे हो आता मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे की हे उस्मानाबाद हे शिळे ह्या पिलांना तीन महिने झालेले आणि ह्याच्यानंतर हे क्रॉस केल्यानंतर वजन वाढ मी तुम्हाला काट्यावर दाखवणार आहे की आता बघा तीन महिन्यानंतर ह्याचं एवढं वजन वाढ आहे ते मध्ये दाखवणार तर मित्रांनो बघू आपण की वजन वाढ कशी मिळते मित्रा आ, तर मित्रांनो आपण बघूया की उस्मानाबाद शेळीला क्रॉस केल्यानंतर पिल्ल झालेली ऍक्च्युली तुम्हाला शिळी दाखवतो कोणती शेळी आहे ही बघा ऍक्च्युली आता तुम्ही म्हणता असाल की उस्मानाबाद आहे की गावरा नाही पण जाऊ दे काय कुठली पण शेळी असू द्या ऍक्च्युली शिळी बघा आणि त्याच्यानंतर ह्या शिळी ही जी शिळी दिसते ह्या शिळीला तीन पिल्ल झालेले आहेत दोन पाटी आहेत आणि एक बोकड आहे मग तीन पिल्लांचं पण मी वजन दाखवणार आहे ऍक्च्युली ही जे तीन पिल्ल आहेत तिने पण पिल्ल आहेत ते शिळीला पितात म्हणजे असं नाही की ही बॉटलवरती घेतले त्यामुळे वजन वाढ जास्त आहे वगैरे हे शिळीला असताना दूध जास्त आहे त्यामुळे मी काय बॉटलवरती घेतले नाही ऍक्च्युली शिळीलाच पाचतो आणि ते शिळीचं दूध पिऊन तीन आता त्या पिल्लांना तीन महिने चार दिवस झालेले आहेत मग ते बघू आपण की तीन महिन्यानंतर त्याचं वजन वाढ किती आहे ते तुम्हाला ऍक्च्युली काट्यावरती दाखवणार आहे त्या पिल्लांचं दोन पाटी आणि एका बोकडाचं वजन वाढ कसं आहे मग तुम्हाला समजेल की ऍक्च्युली खरंच वजन वाढ चांगलं होतंय का कसं आहे ते बघू आपण चला तुम्हाला शेळी तर समजले असेल की ही शिळी आहे बघा या शिळीला तीन पिल्ल झाले दोन पाटी आणि एक बोकड तर बघू आपण त्या पिल्लांचं वजन करून तर मित्रांनो आता आपण ऍक्च्युली रिअल मध्ये बघणार आहे एक वजन किती आहे हे काटा दाखवू काटा बघा झिरो आहे बरं का त्या शेळीला तीन दोन पाटी आणि एक बोकड होतं आता या पाटीचं पहिल्या पाठीचं आपण वजन करणार आहे वजन किती आहे बघू हे बघा हे वजन आहे तो तुम्हाला सोळा सोळा तीनशे सोळा चारशे दिसतंय बघा हे क्रॉस केल्यानंतर तीन पिल्ला आहेत बघा ह्या पाट्टीला चारशे तीन पिल्ला आहेत या पहिल्या पाटीच वजन केलं आता दुसऱ्या पाटीचं वजन करूया हे बाहेर एक आता बघा या दुसऱ्या पाटीचं वजन करतोय ह्या पाटीचं सर्वसाधारण बघा सोळा नऊशे सतरा असं दाखवतोय काट्यावर सोळा नऊशे सतरा दुसऱ्या पाठीचं वजन दाखवत आहे आता आपण बोकडाचं वजन करूया बोकड त्या शेळीला तीन पिल्ला असल्यामुळं थोडस हे झालेलं आहे बोकड आता बघा बोकडाच बोकड बघा सर्वसाधारण बघा एकोणीस तीनशे एकोणीस तीनशे एकोणीस पाचशे आसपास दाखवतय म्हणजे म्हणजे बघा ही पिल्ल बघा तिने पण टाकू आता आता तिने पण टाकून तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली घ्या <coughs> तीन पिल्ल टाकलेले आहेत बघा तीन महिने झाले तीन महिने चार दिवस झालेले आहेत बावन आठशे बावन्न आठशे बावन्न सातशे वजन दाखवतय तर मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आहे इकडे दाखवा तर मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आहे बघा उस्मानाबादी शेळीला बिटल बोकड क्रॉस केल्यानंतर ऍक्च्युली आता ह्या शेळीला तीन पिल्ल झाले दोन जर पिल्ल झाली असती तर अजून एक अठरा एकोणीस वीस किलोच्या आसपास वजन भरला असतं तीन पिल्ल झाल्यामुळे थोडस ते दूध कमी पडतंय पण तरी पण तीन झाले झाली आणि तीन महिन्यानंतर पण वजन चांगलं आहे ऍक्च्युली आता तुम्ही म्हणसाल की कुठली पिल्लं घेतलीत कुठलं सोडलेत आता तुम्हाला मध्ये दाखवणार आहे की आता जाळीतून पिलं सोडतोय ती पिलं दूध प्याय गेल्यानंतर कुठल्या शेळी पिलं प्याय जातात बघूया आणि मी तुम्हाला पण मगाशी दाखवलेलं किती आता कॅमेरा फास्ट घेऊन बरं तर बघा आता सोडलेच बघा पिल्ल सोडलेत बघा चल हे बघा दोन पाटी केलेत आता तीन बोकड आता हे बघा एका शेळीचं आहेत एका शेळीचे तीन पिल्ल आहेत बघा या शेळीला आता एका एक धरावं लागतं एक सोडायचं एक धरायचं असं करावं लागतं म्हणजे ह्या शेळीचे तीन पिल्ल आहेत बघा म्हणजे मला मला एक सांगायचं एकच उद्देश आहे की तुम्ही बिटलचा बोकड जर क्रॉस केला आणि बिटलच्या बोकडाकडून क्रॉस केलं तर वजन वाढ खूप चांगल्या पद्धती मिळते ऍक्च्युली बोर बोकड पण चांगला आहे पण ते कलरमध्ये पिल्ल होतात ते प्रॉब्लेम नाही ना, तर बोरचा काहीच प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो तुमच्याकडे जर तुमच्याकडे पाच शाळ्या दहा शाळ्या जर असतील उस्मानाबादी किंवा गावरान त्या शाळांना जर तुम्ही बिटलचा बकोड क्रॉस केला तर बिटलचा बकोडाकडून क्रॉस केल्यानंतर रिझल्ट चांगला मिळतोय तर मित्रांना हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा